पुण्यातलं हिट अँड रन प्रकरण ताजं असतानाच कल्याणमध्ये भर रस्त्यावर आलिशान कारच्या बोनेटवर बसून स्टंटबाजी करणाऱ्या तरुणाला बाजारपेठ पोलिसांनी अटक केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे ज्या कारवर बसून शुभम मितालिया हा तरुण स्टंट करत होता ती कार एक अल्पवयीन मुलगा चालवत होता. ही कार त्या अल्पवयीन मुलाची आहे. पोलिसांनी या प्रकरणात स्टंटबाज तरुण शुभम मितालिया आणि अल्पवयीन मुलाच्या वडिलांच्या विरोधात गुन्हा दाखल केलाय. पुण्यात अल्पवयीन कार चालकाचा प्रताप समोर आलाय, त्यातच ही धक्कादायक घटना समोर आली आहे. शनिवारी दुपारी 3 सुमारास कल्याण डोंबिवली महापालिकेच्या समोरून एक आलिशान कार जाताना दिसली. या कारला पाहताच रस्त्यावरून जाणाऱ्या वाहन चालकांना धक्काच बसला. ही कार कोणीतरी चालवत होता, मात्र या कारच्या बोनेटवर एक तरुण पाय पसरून बसला होता. तो या कारच्या राईडचा आनंद घेत होता. भर रस्त्यात चालत्या कारच्या बोनेटवर तरुण पाय पसरून बसलाय, ती कार रस्त्यावर धावतीये. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला. हा व्हिडिओ पाहताच बाजारपेठ पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत या स्टंटबाज तरुणाचा शोध सुरू केला. व्हिडिओत दिसणारी कार आणि स्टंटबाज मुलगा पाहून पोलिसांनी या कारचा नंबर तपासला. त्यानंतर दोघांना ताब्यात घेतले. शुभम मितालियासह अल्पवयीन कारचालकाच्या वडिलांविरोधात बाजारपेठ पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय. या प्रकरणी पोलीस अधिकारी नेमकं काय म्हणाले पहा. व्हिडिओ व्हायरल झाला होता, त्यामध्ये आपण कारवाई केली आहे, काय सांगा. आज दुपारी कल्याण डोंबिवली महानगरपालिका मुख्यालयाच्या समोरील रोडवर एका व्हाईट कारवर बसून एक मुलगा स्टंट करताना दिसत होता आणि एक मुलगा सदरची गाडी चालवत होता. सदरची माहिती मिळताच आम्ही तात्काळ आमच्या गोपनीय पथकाच्या कर्मचाऱ्यांना आणि डीपी स्टाफला सदर परिसरात जाऊन त्या गाडीचा आणि त्या मुलाचा शोध घेण्यासाठी माहिती दिली. आमच्या डीपी पथकाने तात्काळ सदर ठिकाणी जाऊन गाडी आणि त्या स्टंट करणाऱ्या मुलाबद्दल माहिती घेतली असता तो स्टंट करणारा मुलगा, गाडी चालवणारा मुलगा आणि ती गाडी आता बाजारपेठ पोलिसांनी ताब्यात घेतलेली आहे आणि त्याच्यावर पुढील कारवाई करत आहोत.